नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता 4 विषय इंग्रजी पान नंबर 53 वरील बिल्डिंग सेंटेन्सेस हा पाठ अभ्यासणार आहोत. चूज वन वर्ड फ्रेज फ्रॉम इच हाऊस अँड मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस. प्रत्येक घरातील एक एक शब्द निवडून ते जोडून अर्थपूर्ण शब्द आपल्या अर्थपूर्ण वाक्य आपल्याला बनवायची आहेत. पहिल्या घरातील अक्षर गट पाहूया. द लॉयन, द माऊस, अ कॅट, अ डॉग, अमित, नीना, अ फ्यू मेन, सम चिल्ड्रन. दुसऱ्या घरातील अक्षर गट पाहूया. स्लेप्ट, रॅन, जम्प्ड, क्लाइम्ड, वॉक, फेल. तिसऱ्या घरातील अक्षर गट पाहूया. अंडर द ट्री, टू द वॉल, फ्रॉम द ट्री, अ वॉल, ऑन द वॉल, ऑन द मॅट. आता आपण तिघ अक्षर गट वाचली. आता तिघ अक्षर गट वाचल्यानंतर आपल्या असं लक्षात आलं की या दुसऱ्या घरातील शब्द वर्ब आहे, ॲक्शन वर्ड्स आहे, म्हणजे काहीतरी क्रिया ते सूचित करत आहे. बघा मग, द लॉयन स्लेप अंडर द ट्री, झालं की नाही वाक्य तयार. दुसरं बनवूया. द माऊस रॅन टू द वॉल, अशा पद्धतीने आपल्याला वाक्य बनवायचे आहे. अ कॅट रॅन फ्रॉम द ट्री, मांजर झाडापासून पळाली. अ डॉग जम्प फ्रॉम द ट्री, कुत्र्याने झाडावरून उडी मारली. अमित क्लाइम ऑन द वॉल, अमित भिंतीवर चढला. नीना वॉक ऑन द मॅट, नीना चटेवून चालली. अ फ्यू मेन वॉक ऑन द मॅट, काही माणसे चटेवून चालली. सम चिल्ड्रन फेल फ्रॉम द ट्री, काही मुले झाडावरून खाली पडली. अशा पद्धतीने आपल्याला वाक्य बनवायचे. तुम्ही अजून काही वाक्य बनवू शकता. द माऊस स्लेप अंडर द ट्री, अ कॅट स्लेप्ट अंडर द ट्री, फ्यू मेन स्लेप्ट अंडर द ट्री, किंवा अमित रॅन फ्रॉम द ट्री. अशा पद्धतीने तुम्ही वाक्य बनवायचे आहे आणि तुमच्या वर्ग शिक्षकांकडून तपासून घ्यायचे आहे. थँक्यू.